हे बघा, हे आहेत भेंडीचे झाड. मला पण माहिती नव्हतं, माझ्या आईनं सांगितलं. अशी असते काही भेंडी. ट्रॅक्टर बघा. वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर आता वाजलेले आहे सकाळचे 8:30. मी करत आहे पोळ्या आणि आज पुन्हा एकदा आम्ही कुठंतरी फिरायला जाणार आहोत. आज पूर्ण फॅमिली सोबत असणार आहे आणि तुम्हाला दाखवणारच आहोत थोड्या वेळात की आम्ही कुठं जाणार आहोत. आई नेहमीप्रमाणे डब्बे पॅक करत आहे. दाखव का डब्बे आपले गोटी. आजी पॅकिंग करत आहे आणि आम्ही तुम्हाला थोड्या वेळ दाखवणारच आहोत की कुठे जाणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पाहत राहा. चला, आपल्याला जायचं आहे आता. चप्पल कुठे आहे? चला आता आपण जाणार आहोत कुठंतरी पिल्लूला घेऊन. अरे चप्पल चप्पल. आमची तयारी झालेली आहे. गणेशजी, मी, आई, वहिनी माझी आणि अजून माझी भाची वगैरे आम्ही सर्वजण तयारी करून आता निघणार आहो. तर आज आम्ही जाणार आहो. स्वराची पूजा ठेवलेली आहे आज आम्ही, कालसर्प योगची. स्वराच्या कुंडलीमध्ये कालसर्प जे म्हणतात तो दोष आहे आणि त्या दोषामुळे चिडचिड करणे, अभ्यासात लक्ष न देणे आणि असे भरपूर प्रकार लहान मुलं करतात. खूप जणांना माहिती असेल की कालसर्प योगचे काही असतात. तर त्याच्यामुळे ती तिची पूजा करायची होती. तर आमच्या अकोटपासून वांगेश्वर एक तीर्थक्षेत्र आहे, तिथं 3 नद्यांचा संगम आहे आणि तिथं आम्ही पूजा आज ठेवलेली आहे स्वराची. म्हणून आता आम्ही निघणार आहोत. तर आता आम्ही निघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मला आता मंदिर पण दिसणार आहे. थैली यातोतली आणलीच नाही काय? संगीता या थैली ते आणि फायनली आम्ही इथं पोहोचलेलो आहोत, तीर्थक्षेत्र वांगेश्वर इथं.
तर इथं आधीच आम्ही एका जे भटजी असतात जे पूजा करत असतात त्यांना ऑर्डर दिलेली होती. त्यांनी संपूर्ण पूजेची तयारी करून ठेवली होती. गणेशजी बघा किती हॅपी दिसत आहे आणि मला हा क्षण खूप आनंदाचा वाटला, कारण की पहिल्यांदा गणेशजी मी स्वरा आम्ही सोबत होतो आणि आम्ही दोघांनी स्वराची पूजा केली. खूप छान पूजा झाली, ते सुद्धा तुम्हाला समोर आता पाहायलाच मिळणार आहे. आणि गणेशजीचा आता आनंद पाहायला म्हणजे असा गगनात नाही बसत आहे. गणेशजीचा आनंद तुम्ही बघू शकता. इकडं माझी आई घाई करत आहे, चला चला पटकन, चला चला पटकन. आणि ही माझी भाची आहे जी शूटिंग काढत होती, तिला खूप इंटरेस्ट आहे शूटिंग काढायचा. आणि खरंच तिच्यामुळे म्हणजे सर्व शूटिंग लवकरात लवकर झाली. आता आम्ही तर पूजा करणार आहे काल सर्पदोष योगाची. तर आधी भटजींनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आधी सर्वात अगोदर हात पाय वगैरे धुऊन या आणि फ्रेश होऊन जा. आणि बघा इथं खूप लोक अशी पूजा वगैरे करत आहे, पिंडदान, पितृदोष अशी खूप सारी इथं पूजा चालू आहे. तीर्थक्षेत्र वांगेश्वर आहे, इथं तीन नद्यांचा संगम आहे. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे इथं. त्याच्यानंतर बाहेरचा परिसरसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की इथं काय काय पूजा वगैरे होतात हे सर्व. तर मी आता आम्ही फ्रेश पण होत आहो आणि हा मंदिराचा परिसर बघा किती सुंदर वाटत आहे. हा बघा हा बाहेर म्हणजे मंदिराचा परिसर आहे, किती सुंदर मंदिर आहे बघू शकता तुम्ही. आता स्वरांनी पांढरे म्हणजे पांढरे कपड्यावर बसूनच ही पूजा करावा लागते. आणि त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर स्वराला आंघोळ वगैरे करून हे कपडे पाण्यात विसर्जन करून द्यावं लागते. तर आता मी स्वराला धोती आणि बनियान घालून दिलेलं आहे आणि आईबाबाच्या हाताने ही पूजा केली जाते आणि मुलीच्या हाताने. तर गणेशजी मी आणि स्वरा पूजेला आम्ही बसत आहो आणि आता पूजा चालू होणार आहे. नमस्कारम करोमि. हरि ओम प्रणस्त ब्रह्मा ऋषि, प्रणस्त ब्रह्मा ऋषि परमात्मा देवता, परमात्मा देवता देवी गायत्री छंद, देवी गायत्री छंद
सर्वेषां प्राणायामे विनियोग पाणी सोडून द्या प्राणायामे विनियोग परत आता पाणी घे विनियोगा निमित्तान मान कोलात करायचं विष्णोर विष्णु विष्णोर विष्णु कलियुगे कलिप्रथम चरणे भारतवर्षे भारतवर्षे जम्बूद्वीपे रामक्षेत्रे परशुरामास्ते दंडकारण्यदेशे शालिवानस्ते अस्मिन् वर्तमाने अस्मिन् वर्तमाने विशिष्टायां शुभपुण्यतौ मना मासोत्तमे उत्तम मासे भाद्रपद मासे कृष्णपक्ष अद्यः दिनः नक्षत्रः रविवारः वासरेः पुनः विशिष्टायां शुभः पुण्यतितौ मना सकल कामनः सिद्ध्यर्थ सकुटुम्ब सपरिवार यथाशक्ति ब्राह्मणः द्वारेः दीपः गणपति वरुण देवतः सौरश्यः मातृकः देवतः सर्वत्र भद्रः मंडलः देवतः मन नवग्र देवतः मन कालः सर्पः शान्तिः मन जनः शान्तिः सुचितः सर्व अरिष्टः दोषः निवारणार्थ मन राहु शनि मंगल इत्यादि ग्रह देवतः दोषः निवारणार्थ मन ब्राह्मण सवारे ओम हवन पूजन अहम करीष्ये नमः उच्चारण करा आता तुम्ही त्रिवेणी संगमा इथे वांगेश्वर आहे इथे गौतमी विद्रूपा आणि पूर्णा या तीन नदीचा संगम आलेला आहे।